नमस्कार, गुड आफ्टरनून. ज्ञानदीप न्यूज अनालिस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू या दोन न्यूजपेपरमधले इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. सुरुवातीला GS Paper 1 संबंधित आलेल्या न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. आजच्या लोकसत्तामध्ये GS Paper 1 संबंधित एक आर्टिकल आलेला आहे, एक लेख आलेला आहे. दररोजच तो संविधानाला घेऊन एक लेख लिहिला जात आहे. कालच्या सेशनमध्ये जसं आपण औंध संसदामधला एक एक्सपेरिमेंट बघितला होता, एक प्रयोग बघितलेला होता संविधानाच्या निर्मितीचा आणि त्याच्या अंमलबजावणीचा, तशाच पद्धतीचे आणखी काही प्रयोग आजच्या या आर्टिकलमध्ये इथं नमूद केलेले आपल्याला बघायला मिळतात. लोकसत्तामध्ये आलेलं हे प्रामुख्याने आजचे आर्टिकल आहे. पॉलिटीसोबत पण याला रिलेट करू शकतो, हिस्ट्रीसोबत पण त्याला आपण रिलेट करू शकतो. कालच्या सेशनमध्ये आपण औंध संस्थानामधला तो एक एक्सपेरिमेंट प्रयोग बघितलेला होता. आज इतर काही संस्थानातले इथं मुद्दे महत्त्वाचे नमूद करण्यात आलेले आहेत. जसं संविधानाचे निर्मितीचे वेगवेगळे प्रयोग भारतामध्ये इतिहासामध्ये झालेले आपल्याला बघायला मिळतात. ब्रिटिश जसे जसे इथून निघून जाण्याच्या अनुषंगाने पावलं टाकायला सुरुवात झाली होती, तसे भारतीयांकडून असे प्रयत्न करायला सुरुवात झालेली होती. तर त्याचे प्रयोग आपल्यासाठी माहीत असणं गरजेचं आहे. औंध संस्थानातला कालचा प्रयोग बघितला, आजचा इथं प्रयोग वेगवेगळे नमूद करण्यात आले. त्यातला पहिला आहे तो आहे इंदोर या संस्थानातला. इंदोर संस्थानामध्ये तसा एक प्रयोग झालेला होता. इंदोरचे दिवान सर तंजोर माधवराव यांनी 1874 अशा पद्धतीचं एक संविधान निर्माण करण्याचा एक प्रयत्न केलेला होता, एक प्रयोग केलेला होता. ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये तरतूद पण खूप महत्त्वाची करण्यात आलेली होती. त्या संविधानामध्ये कायद्याचं राज्य स्थापित करण्याची तरतूद करण्यात आली होती. रूल ऑफ लॉ म्हणून ज्याला आपण ओळखतो, आत्ता देखील तसंच तरतूद आपल्याकडे बघायला मिळते. कायद्याचे राज्य आहे, रूल ऑफ लॉ ज्याला संकल्पना म्हणून आपण ओळखतो, तशी तरतूद त्यावेळी इंदोरमध्ये 1874 जो प्रयत्न करण्यात आला होता संविधान निर्मितीचा, त्याच्यामध्ये तशी एक तरतूद ॲड करण्यात आलेली होती. त्यासोबतच आणखी देखील महत्त्वाच्या तरतुदी त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेल्या होत्या. त्या होत्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, सभेचं स्वातंत्र्य. सध्या देखील त्या तरतुदी आपण भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारलेल्या आहेत. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम टू गॅदर, फ्रीडम टू असेंबल, सभेचं स्वातंत्र्य, त्यासोबतच माध्यम स्वातंत्र्य, या गोष्टी देखील त्यावेळी मान्य केलेलं होतं. 1874 हा प्रयत्न आहे, प्रयोग आहे, त्यावेळी अशा एकदम पुरोगामी अशा तरतुदी त्यावेळी त्याच्यामध्ये मान्य करण्यात आलेल्या होत्या. त्याच्यासोबतच धार्मिक सहिष्णुता, आत्ताची परिस्थिती देखील तशीच आपल्याला बघायला मिळते. धार्मिक सहिष्णुताचा एक महत्त्वाचा मुद्दा त्यावेळी तिथं ॲड करण्यात आलेला होता. त्याबाबतीत एक पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. हा जो तंजोरमधला प्रयोग जो बघायला आपल्याला इंदोरमधला जो प्रयोग आपल्याला बघायला मिळतो त्याला घेऊन प्रोग्रेसिव्ह महाराजा नावाचं एक पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. प्राध्यापक राहुल सागर यांच्याकडून ते पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत. 2022 ऑक्सफोर्डकडून ते पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं. प्रोग्रेसिव्ह महाराजा, इंदोरचे दिवान सर तंजोर माधवराव यांच्याबद्दल ते पुस्तक लिहिलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याचसोबत मैसूर संस्थानामध्ये देखील अशा पद्धतीचा प्रयोग आपल्याला झालेला बघायला मिळतो. मैसूर संस्थानामध्ये लोकशाहीची काही कालावधीपुरती लोकशाही तिथं अस्तित्वात असलेली आपल्याला बघायला मिळते. त्या ठिकाणचं वडियार किंवा वोडियार नावाचं जे साम्राज्य तिथं होतं, तर त्यांची सत्ता असताना त्यावेळी असा प्रयोग झालेला होता. कल्याणकारी राज्य स्थापन करण्याच्या अनुषंगाने तिथं प्रयत्न झालेला आपल्याला बघायला मिळतो. वेलफेअर स्टेट नावाची जी संकल्पना आज देखील आपण बघतो, तर तशी एक कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचा एक प्रयत्न मैसूरमध्ये वडियार साम्राज्याच्या दरम्यान झालेला आपल्याला बघायला मिळतो. राजाचं नाव पण महत्त्वाचं आहे. चमराजेंद्र वडियार राजा ज्यावेळी सत्तेवर आला होता आणि 1881 त्या संस्थानामध्ये निवडणुका देखील घेण्यासाठी सुरुवात करण्यात येते. लोकशाहीचं एक मॉडेल एक तिथं विकसित झालेलं, एक त्याचा प्रयोग झालेला आपल्याला तिथं बघायला मिळतो. त्याचवेळी प्रजाप्रतिनिधी सभा अशा नावाची एक सभा देखील स्थापन करण्यात आली होती. लोकप्रतिनिधी जे निवडून आलेले होते त्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचं एक सभागृह अशा पद्धतीचं स्थापित करण्याचा देखील एक प्रयत्न मैसूरमध्ये त्यावेळी झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यासोबतच पंचायत राज व्यवस्था देखील तिथं त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्थापन करण्याचा प्रयत्न झालेला होता. आत्ता देखील आपण तीच बघतो. 73 आणि 74 घटना दुरुस्तीने आपण त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आपल्याकडे स्वीकारलेली आहे. तशा पद्धतीचे प्रयोग आपल्याकडे आधी झालेले देखील बघायला मिळतात. याचा रेफरन्स, आता हे फॅक्च्युअल पार्ट सगळे आहेत, याचा रेफरन्स हिस्ट्रीमध्ये काय प्रश्न विचारतील, प्रिलिम्समध्ये त्याची काही गॅरंटी नाही. MPSC जर प्रश्नाचं प्रेडिक्शन कुणीच करू शकत नाही. मेन्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये याचा वापर कसा करू शकतो की आपल्याकडे पार्श्वभूमी कशी राहिलेली आहे, संविधान सभा, संविधान सभेची जी आयडिया आहे त्याच्या अगोदर पार्श्वभूमी, त्याच्या अगोदरचे वेगवेगळे प्रयोग कोणकोणते आपल्याकडे झाले होते, तो सगळा डेटा, तो कंटेंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आपल्याकडे ज्या तरतुदी, जे तत्व आपण स्वीकारलेले आहेत त्याची पार्श्वभूमी इथंच कशी बघायला मिळते, तो भाग आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा आपल्याकडे बोललं जातं भारतीय राज्यघटना ही बोरोड कॉन्स्टिट्यूशन आहे, उसनी घेतलेली राज्यव्यवस्था आहे, म्हणजे इतर
कोणत्या देशांमधून, पश्चिमात्य देशांमधून आपण ती तरतुदी सगळी तत्व स्वीकारलेली आहेत, परंतु तशी गोष्ट आपल्याला इथं बघायला मिळत नाही. आपल्याकडंच परंपरा, प्राचीन परंपरा अशी झालेली आहे, प्राचीन कालावधीमध्ये, मध्ययुगीन कालावधीमध्ये असे बरेच प्रयोग झालेले आहेत ज्याची पाळंमुळं सगळी आपल्या या राज्यघटनेतल्या तत्वांची पाळंमुळं सगळी आपल्याला यासारख्या प्रयोगांमध्ये बघायला मिळतात. त्यामुळं असं आपण म्हणू शकत नाही की ही उसनी घेतलेली राज्यव्यवस्था आपली आहे, आपल्या इथल्याच परंपरा, आपल्या इथंच अगोदर असे प्रयोग झालेले होते. ते सगळे प्रयोग सध्याच्या राज्यघटनेमध्ये, सध्याच्या भारतीय संविधानामध्ये आपल्याला झालेले बघायला मिळतात. त्यामुळं तिथं वापर आपल्याला निश्चितपणे त्याचा करायचा आहे. त्याला घेऊन जर प्रश्न विचारला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये, मेन्समध्ये, की भारतीय राज्यघटनेवरती जी ही टीका केली जाते की उसनी घेतलेली किंवा बॉरोड कॉन्स्टिट्यूशन आहे ती कशी चुकीची आहे, त्याच्यासाठी म्हणून हे रेफरन्स आपण एक्झाम्पल तिथं टाकू शकतो की कशा पद्धतीने भारतामध्येच अगोदर तसे प्रयोग झालेले होते, जे पाश्चिमात्य देशांकडून जी आर्ग्युमेंट केली जाते की पाश्चिमात्य देशांकडून आपण सगळे घेतलेले आहेत ते कसं चुकीचं आहे, ते या पद्धतीने मेन्शन करू शकतो. काही तत्व निश्चितपणे आपण इतर देशांकडून स्वीकारलेली आहेत, परंतु त्याला उसनी राज्यव्यवस्था किंवा बॉरोड कॉन्स्टिट्यूशन अशा पद्धतीने त्याचा उल्लेख आपण पूर्णतः करू शकत नाही, 100% करू शकत नाही. त्याचे एक्झाम्पल म्हणून हे एक्झाम्पल्स तिथं मेन्शन करायचं आहेत. कालचा देखील औंध संस्थानामधला प्रयोग देखील त्याच्यामध्ये मेन्शन करायचा आहे. त्यानंतर 1938 साली मैसूर संस्थानामध्ये ध्वज सत्याग्रह देखील सुरू करण्यात आलेलं होतं. ब्रिटिशांच्या विरोधात जे काही वेगळ्या ठिकाणी आंदोलनं सुरू झालेले आपल्याला बघायला मिळतात, त्यापैकीच एक आंदोलनाचा भाग म्हणून ध्वज सत्याग्रह मैसूर संस्थानामध्ये सुरू झालेला आपल्याला बघायला मिळतो 1938 मध्ये. त्यासोबतच त्यानंतर कोल्हापूरचं एक्झाम्पल इथं देण्यात आलेलं आहे. कोल्हापूर संस्थानाचं शाहू महाराजांनी सगळी घेतलेली भूमिका आपल्याला सर्वांना माहिती आहे. आरक्षणाच्या बाबतीतली भूमिका घेतलेली असेल, हॉस्टेल ज्या वेगळ्या समुदायासाठी सुरू करण्यात आले असेल ती भूमिका असेल, शिक्षणाला घेऊन घेतलेली भूमिका असेल, सगळ्या एकदम पुरोगामी भूमिका राजर्षी शाहू महाराजांनी घेतलेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्याच्याबद्दल निश्चितपणे प्रश्न विचारला जातो. कोल्हापूर संस्थानाशी संबंधित असलेल्या सगळ्या चळवळी घडामोडी, त्यामध्ये ब्राह्मणेतर चळवळ महत्त्वाची आहे. ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित असलेले सगळे व्यक्ती, शाहू महाराजांकडून घेण्यात आलेले वेगवेगळे निर्णय, हिस्ट्रीमध्ये राज्यसेवा कायम, त्याच्यावरती प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारते, त्यामुळे तो भाग व्यवस्थित करून ठेवायचा आहे. 26 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानातले 50% शासकीय नोकऱ्या ज्या आहेत ते आरक्षित ठेवण्याचा निर्णय शाहू महाराजांनी घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. रिझर्वेशन ही देखील एक तरतूदच आहे, आरक्षण ही देखील एक तरतूद आहे, प्रोव्हिजन आहे. तर ती त्याचे पण पाळंमुळं आपल्याला कुठं बघायला मिळतं, तर आरक्षणाचे जनक म्हणून राजर्षी शाहू महाराज जे ओळखले जातात त्याच्यासाठीचा हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. 26 जुलै 1902 लाच 50% शासकीय नोकऱ्या त्यांनी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता. तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याबाबतीतला त्यांनी जाहीरनामाच काढलेला आपल्याला बघायला मिळतो. अस्पृश्यतेचं उच्चाटन हे शाहू महाराजांनी आपले जीवित कर्तव्यच मानलेलं होतं. सध्या देखील अनटचेबिलिटी, अस्पृश्यतेवरती पूर्णतः निर्बंध घालणारा तरतूद कलम आपल्याकडे राज्यघटनेमध्ये बघायला मिळते. त्याची पार्श्वभूमी इथं आपल्याला बघायला मिळते. तर ही पार्श्वभूमी सगळी आपल्या अनुषंगाने माहीत असणं गरजेचं आहे. त्यासोबतच इतर जे जात समूह होते त्यांच्या बाबतीत पण बरेच निर्णय शाहू महाराजांनी घेतलेले आपल्याला बघायला मिळतात. ज्या मागास राहिलेल्या किंवा गुन्हेगार मानल्या गेलेल्या जाती आहेत तर त्यांना त्यांची हजेरी पद्धतीतून मुक्तता त्यांनी केलेली होती. हजेरी पद्धत म्हणजे कोर्टात हजेरी राहण्यासाठी म्हणून त्यांच्यावरती निर्बंध काही लादण्यात आलेले होते. ज्या गुन्हेगारी जमाती मानल्या जात होत्या त्यांच्या बाबतीमध्ये ही हजेरी पद्धत एक त्यावेळी पाळली जात होती, त्याच्यातून त्यांनी शाहू महाराजांनी त्यांची मुक्तता केलेली होती. त्यासोबतच भटक्या आणि विमुक्त जातींना जवळ करून त्यांना रक्षक म्हणून देखील नेमण्याची तरतूद देखील त्यावेळी तसा निर्णय देखील शाहू महाराजांनी घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यासोबतच 1920 साली जोगिनी आणि देवदासी ज्या प्रथा होत्या, ज्या एकदम खराब प्रथा मानल्या जात असायच्या, तर त्या प्रथा देखील बंद करण्यासाठी कायदा शाहू महाराजांनी केलेला आपल्याला बघायला मिळतो 1920 साली. ही पार्श्वभूमी का बघतात तर अशाशी संबंधित असलेल्या सगळ्या तरतुदी, सगळ्या गोष्टी, सगळे तत्व आपण राज्यघटनेमध्ये स्वीकारलेले आहेत त्याची सगळी पार्श्वभूमी म्हणून या सगळ्या गोष्टी इथं नमूद करण्यात आलेल्या आहेत. संविधानाच्या अगोदर झालेले भारतातले प्रयोग ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर GS Paper 2 शी संबंधित असलेल्या गोष्टी आपण बघणार आहोत. ही आहे अशी PDF ज्ञानदीप अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनेलवरती पब्लिश केली जाते, त्याचा तुम्ही नोट्स म्हणून वापर करू शकता. लेक्चर झाल्यानंतर ती ज्ञानदीप अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट केली जाईल. त्यानंतर GS Paper 2 शी संबंधित आलेले आपण न्यूज डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो आहे हेल्थचा. आरोग्य सेक्टरशी, आरोग्य क्षेत्राशी संबंधित असलेले एक आर्टिकल, खूप महत्त्वाची गोष्ट आहे या आर्टिकलमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आपल्याकडं जे काही औषधं विक्री केली जातात त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा एक गोष्ट निदर्शनास येते, एकाच पद्धतीचं नाव जे असतं ते वेगवेगळ्या औषधांना देण्यात आलेलं असतं. थोडाफार बदल करण्यात आलेला असतो त्याच्यामध्ये, पण तसंच नाव सेम वेगवेगळ्या आजारांवरती जे औषध वापरलं जात असतं त्याच्यासाठी ते नाव दिलं जातं. तर ती खूप रिस्की गोष्ट आहे, खूप धोकादायक गोष्ट आहे. त्याचे कारणं काय आहेत ते देखील गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. एक इथं एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे.
भारतामध्ये कशा पद्धतीने नावं दिली जातात औषधांना, गोळ्यांना, त्याचं एक एक्झाम्पल इथं देण्यात आलेलं आहे. प्रामुख्याने एक एक्झाम्पल आहे लिनॅमॅक नावाची एक टॅबलेट आपल्याकडे मिळते. लिनॅमॅक 5 नावाची जी टॅबलेट आहे ती टॅबलेट मायलोमा नावाचा डिसीज, कॅन्सरचा टाईप आहे, त्याच्यावरती म्हणून ती गोळी वापरली जाते. त्याच्यासारखंच नाव जर बघितलं, फक्त लिनॅमॅक नावाची जर गोळी बघितली तर ती डायबिटीससाठी वापरली जाते. म्हणजे दोन वेगवेगळे आजार, खूप फरक आहे दोन वेगळ्या आजारांमध्ये. एक डायबिटीस आहे मधुमेहासाठी आणि दुसरा मायलोमा कॅन्सरचा टाईप आहे. लिनॅमॅक 5 कॅन्सरसाठी वापरली जाते आणि फक्त लिनॅमॅक जे आहे ते डायबिटीससाठी वापरली जाते. हे एक्झाम्पल इथं कशासाठी दिलं आहे, अशा पद्धतीने जर नावं गोळ्यांना दिली जात असतील, आपल्याकडं साक्षरता किती प्रमाणात आहे आपण बघतो, इंग्लिश लँग्वेज किती टक्के लोक बोलतात, 10-15% लोक फक्त इंग्लिश लँग्वेज बोलतात, इंग्लिश भाषा बोलतात, त्या लोकांना याच्यातला फरक कसा समजू शकेल. डायबिटीससाठी म्हणून गोळी मागायला गेलो, कॅन्सरसाठीची गोळी दिली तर ती किती रिस्की गोष्ट आहे, आरोग्यासाठी हानिकारक ती गोष्ट आहे. हा पहिला मुद्दा आहे की साक्षरतेचा मुद्दा आहे, इंग्लिश लँग्वेज 10-15% लोकांकडूनच बोलली जाते. दुसरा महत्त्वाचा रिस्कचा फॅक्टर याच्यामध्ये आहे तो आहे मेडिकलमध्ये जे व्यक्ती असतात त्यांच्याबद्दलचा. आता मेडिकल प्रॅक्टिशनर, मेडिकल ज्यांचं स्थापन केलेलं असतं, तर ते कित्येक असे आकडे समोर आलेले आहेत की त्यातले बऱ्यापैकी लोक रजिस्टर्ड नाही आहेत मेडिकल आपल्या ऑथॉरिटीकडं. मेडिकलमध्ये बऱ्याच वेळा विदाऊट प्रिस्क्रिप्शन, डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन नसेल तरी गोळ्या वितरित केल्या जातात. ती गोष्ट आपणसुद्धा कित्येक लोकांनी त्या गोष्टी केलेल्या आहेत. सर्दीची गोळी, डोकेदुखीची गोळी आपण अशीच विदाऊट प्रिस्क्रिप्शन घेऊन येतो. तशाच पद्धतीने इथं विदाऊट प्रिस्क्रिप्शन जर अशा पद्धतीने गोळ्या दिल्या गेल्या, एकच नाव दिसतंय, फक्त 5 आकड्याचा त्याच्यामध्ये फरक आहे, लिनॅमॅक 5 आणि लिनॅमॅक. डायबिटीससाठी एक गोळी आहे, एक कॅन्सरसाठी गोळी आहे. अशा पद्धतीने जर गोळ्या डिस्ट्रीब्यूट केल्या जात असतील तर तो आरोग्यासाठीचा सर्वात मोठा धोका सध्या भारतासमोर असलेला आपल्याला बघायला मिळतो. याच्याबद्दलची आपल्याकडं तेवढी जागरूकता निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळत नाही. तर त्याच्याबद्दलचं हे आर्टिकल आलेलं आहे, बेसिकली या गोष्टीवरती फोकस केलेलं आहे. सेम नाव असलेलं, सेम प्रोनाऊन्सिएशन असलेल्या गोळ्या वेगवेगळ्या आजारांसाठीच्या आपल्याकडं वापरल्या जातात. त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात रिस्क नागरिकांच्या बाबतीमध्ये निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळू शकते. आणखी काही इथं एक्झाम्पल देण्यात आलेले आहेत, मेडझोल नावाच्या गोळीचे एक्झाम्पल देण्यात आलेले आहेत. मेडझोल DSR, मेडझोल 200, मेडझोल 400 वेगवेगळ्या गोळ्या आहेत, वेगवेगळ्या आजारांवरती वापरल्या जाणार आहेत, परंतु नाव एकच वापरण्यात आलेलं आहे. पुढचं त्याचे लेटर्स फक्त तिथं, नंबर्स फक्त बदललेले आहेत, पण नेम पहिलं जे फर्स्ट नेम तिथं लावण्यात आलेलं आहे ते सेमच तिथं यूज करण्यात आलेलं आहे. ती खूप रिस्की गोष्ट तिथं मानली जाऊ शकते. प्रामुख्याने अशा पद्धतीने जे काही आपल्याकडं गोळ्या वितरित केल्या जातात एकाच नावाने, त्याच्यामध्ये दोन रिस्क फॅक्टर आपल्याला बघायला मिळतात. पहिला आहे इंग्लिश लँग्वेजचा मुद्दा. 10% पॉप्युलेशन फक्त इंग्लिश लँग्वेज बोलते, इंग्लिश भाषा बोलते, 10% पॉप्युलेशन आहे. त्यामुळं अशा पद्धतीने इंग्लिश नाव वरती गोळ्यांवरती लिहिले नसलं त्याच्यामुळं कन्फ्युजन होऊ शकतं. डायबिटीससाठीची असलेली गोळी कॅन्सरसाठीची असलेली गोळी डायबिटीससाठीची गोळी म्हणून घेतली जाऊ शकते. पहिला एक रिस्क फॅक्टर आहे. दुसरा आहे फार्मास्युटिकल जो सेक्टर आहे तो पुअरली रेग्युलेटेड आहे, त्याचं नियमन योग्य पद्धतीने केलेलं नाही, तो एक दुसरा रिस्क फॅक्टर तिथं आपल्याला बघायला मिळतो. विदाऊट प्रिस्क्रिप्शन आपल्याकडं गोळ्या दिल्या जातात, तो एक महत्त्वाचा मुद्दा इथं नमूद करण्यात आलेला आहे. लीगल रिक्वायरमेंट आपल्याकडं कायदेशीर बाजू तेवढी स्ट्रॉंग नाही, कायदेशीर तरतुदी तेवढ्या आपल्याकडं स्ट्रॉंग बघायला मिळत नाहीत या सगळ्या फार्मास्युटिकल सेक्टरला रेग्युलेट करणाऱ्या, नियमन त्याचं करणाऱ्या. त्यामुळं अशा पद्धतीने फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाकडं जे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं, तसं रजिस्ट्रेशन पण सगळ्याच फार्मास्युटिकल सेंटरचं, सगळ्याच मेडिकल्सचं झालेलं आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळं तिथं एरर होऊ शकते, पॉसिबिलिटी ऑफ एरर इन डिस्पेन्सिंग ड्रग्ज, गोळ्या देण्यामध्ये चूक होऊ शकते आणि ती चूक एखाद्याचा जीव घेण्यामध्ये तिथं आपल्याला परिणिती तिची झालेली आपल्याला बघायला मिळू शकते. डेडली कॉम्बिनेशन हे सगळं बघायला मिळतं आहे. एकतर नाव सेम आहे आणि अशा पद्धतीने शक्यता पण आहे की चुकीची गोळी प्रिस्क्राईब करून दिली जाऊ शकते, विदाऊट प्रिस्क्रिप्शन दिली जाऊ शकते, किंवा तो मेडिकल प्रॅक्टिशनर जो आहे त्या मेडिकल प्रॅक्टिशनरच्या बाजूने जर चुकीच्या पद्धतीने गोळी देण्यात आली तर ती देखील रिस्क अशा पद्धतीने तिथं आपल्याला बघायला मिळते. सुप्रीम कोर्टच्या बाजूने आणि पार्लमेंटच्या बाजूने संसदेची एक समिती देखील स्थापन करण्यात आली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील एका केसमध्ये कॅडिला हेल्थ केअर लिमिटेड वर्सेस कॅडिला फार्मास्युटिकल्स लिमिटेड अशा पद्धतीची एक केस आलेली होती. आता या फार्मास्युटिकल सेक्टरमधल्या ज्या कंपन्या असतात त्या एकमेकांविरुद्ध अशा पद्धतीने केस टाकत राहतात याच मुद्द्याला घेऊन. सेम नाव यूज केलेलं आहे, सेम प्रोनाऊन्सिएशन यूज केलेलं आहे, तशा केसेस बऱ्याच चालत राहत असतात. तशी एक केस आली होती 2001 आणि त्यानंतर संसदेने एक समिती, एक स्थायी समिती, एक स्टँडिंग कमिटी तिथं नेमली होती संसदेने त्या 2012. त्या समितीने 59 त्यांचा रिपोर्ट एक पब्लिश केलेला होता.
या दोन्ही या केसमध्ये आणि या संसदीय समितीच्या अहवालामध्ये दोन्ही वेळी हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता की त्याच्यासाठी काहीतरी अशा पद्धतीने तरतूद करणं गरजेचं आहे, काहीतरी नियमावली बनवणं गरजेचं आहे जेणेकरून अशा पद्धतीने सेम नावं गोळ्यांना वापरली जाणार नाहीत. परंतु त्याच्यावरती निर्णय घेण्यात आलेला नव्हता. 2019 पर्यंत त्याच्यावरती दुर्लक्ष करण्यात आलं. 2012 मध्ये तशाच त्या समितीने शिफारस केलेली होती, परंतु 2019 पर्यंत त्याच्यावरती दुर्लक्ष करण्यात आलं. त्याच्यानंतर एक प्रयत्न करण्यात आला हे सगळं नियमन बनवण्याचा. त्याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं, सेल्फ अंडरटेकिंग कंपनीने सबमिट करावं अशा पद्धतीचं एक तिथं नियम बनवण्यात आला. म्हणजे कंपनी एक्स वाय झेड कंपनी आहे, एक्स वाय झेड कंपनीकडून एखाद्या औषधाला नाव देताना, त्यांच्या गोळीला नाव देताना त्यांनी सेल्फ अंडरटेकिंग एक लिहून द्यायचं की अशा पद्धतीने कुठलंही नाव दुसऱ्या कंपनीने अशा पद्धतीचं नाव याच्या अगोदर वापरलेलं नाही. आता सेल्फ अंडरटेकिंगचा किती उपयोग असतो, एखाद्या डॉक्युमेंट्स, माझे डॉक्युमेंट्स आहेत ते मी सेल्फ सर्टिफाय करतो, ते खरे आहेत की खोटे आहेत ते कोणाला माहीत असणार आहे, मी सेल्फ सर्टिफाय केलं असेल तर. अशाच पद्धतीने सेल्फ अंडरटेकिंग जर कंपनीने दिलं तर त्याची काय गॅरंटी आहे की कंपनीने त्याचं काहीतरी व्हेरिफिकेशन अगोदर केलेलं आहे, पडताळणी त्याची काहीतरी केलेली आहे, तसं काही होऊ शकत नाही. तो एक मुद्दा आहे. त्यालाच जोडून दुसरा मुद्दा आहे की अशा पद्धतीने आपल्याकडं डेटाच उपलब्ध नाही. एखादी कंपनी, समजा एक्स वाय झेड नाव द्यायचं आहे त्या कंपनीला, तसं नाव अगोदर कुठल्या टॅबलेटला देण्यात आलेलं आहे की नाही ते कंपनीने शोधायचं कुठं, तशा पद्धतीचा कुठलाही डेटा, कुठलीही माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे त्याला घेऊन पण सगळे प्रॉब्लेम आहेत. तो नियम बनवला की कंपनीनेच अशा पद्धतीने अंडरटेकिंग लिहून द्यावं की अशा पद्धतीने सेम नाव आम्ही यूज करणार नाही, वापरणार नाही, पण त्याचा डेटाच आपल्याकडे अवेलेबल नाही तर ही गोष्ट आपल्याकडं कामच करणार नाही. त्यामुळे या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपल्याकडं फ्रेमवर्क असणं गरजेचं आहे, तशा पद्धतीचा डेटा असणं गरजेचं आहे. इथे एक लाईन वापरण्यात आलेली आहे, अब्सेन्स ऑफ डेटा इज द अब्सेन्स ऑफ द प्रॉब्लेम. डेटा अब्सेंट आहे, डेटा आपल्याकडे उपलब्ध नाही, त्यामुळं प्रॉब्लेम पण आपल्याकडे उपलब्ध नाही. अडचण आहे हे कळणार कधी, ज्यावेळी त्याच्याबद्दल काहीतरी माहिती असेल. त्यामुळं माहितीच नाही तर अडचणच नाही, हे सगळं कॉम्बिनेशन, ही इक्वेशन आपल्याकडे, हे समीकरण बघायला मिळतं. त्यामुळं ती लाईन वापरली की अब्सेन्स ऑफ द डेटा इज द अब्सेन्स ऑफ द प्रॉब्लेम. जोपर्यंत डेटा आपल्याकडे व्यवस्थित तयार होत नाही की कुठल्या डिसीजवरती कुठलं औषध आहे, तशाच नावाचं दुसऱ्या कुठल्या डिसीजवरचं, आजारवरचं औषध उपलब्ध आहे का, असा पूर्ण सगळा डेटा, सविस्तर माहिती ही तयार करावी लागणार आहे गव्हर्नमेंटच्या बाजूने. त्यानंतर मग या कंपन्यांना सगळे रेग्युलेशनचे नियमन सगळे लावायला लागणार आहेत. त्यामुळं प्रॉब्लेम तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत डेटा आपल्याकडं कलेक्ट होणार नाही. त्याबाबतीतल्या सजेशन इथं देण्यात आलेल्या आहेत की त्याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे, ती महत्त्वाची गोष्ट नमूद करण्यात आलेली आहेत. हेल्थ सेक्टरशी संबंधित असलेली दुसरी पण न्यूज आहे, लेप्रसीबद्दल आहे. लेप्रसी डिसीज, त्याच्याबद्दलचं एक नॅशनल मिशन लॉन्च करण्यात आलेलं आहे काही वर्षांपूर्वी, ज्याला नाव देण्यात आलेलं आहे नॅशनल लेप्रसी इरेडिकेशन प्रोग्रॅम. 1993-94 पासूनच याची सुरुआत करण्यात आलेली होती. WHO कडून, जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील सपोर्ट केला जातो भारतातून लेप्रसी पूर्णतः काढून टाकण्यासाठी, म्हणून प्रामुख्याने हा प्रोग्रॅम, ही योजना आपल्याकडे राबवली जात आहे. त्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या ट्रीटमेंट दिल्या जात असतात, तर त्या ट्रीटमेंटबद्दल प्रामुख्याने याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. एक नवीन ड्रग, एक नवीन औषधाचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. लेप्रसीसाठी जे काही औषधं भारतामध्ये दिली जातात त्याच्यामध्ये एका नवीन औषधाची ॲड भर टाकण्यात आलेली आहे, त्याच्याबद्दल आलेली ही न्यूज आपल्याला बघायला मिळते. WHOच्या अनुसार, जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार, लेप्रसी हा एक क्रॉनिक इन्फेक्शियस डिसीज आहे, तो संसर्गजन्य रोग आहे. मायकोबॅक्टेरियम लेप्री बॅक्टेरिया, या बॅक्टेरियामुळं तो लेप्रसी नावाचा रोग आपल्याकडे झालेला बघायला मिळतो. त्याचं ट्रान्समिशन, त्याचा संसर्ग कशाच्या माध्यमातून होतो, ड्रॉपलेट्स फ्रॉम द नोज अँड माउथ. ज्यावेळी आपण खोकतो, शिंकतो, त्यावेळी जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात, त्या व्यक्तीला जर तसा लेप्रसी आजार झालेला असेल तर तो समोरच्या व्यक्तीला देखील होऊ शकतो. ते ट्रान्समिशनचा मार्ग तिथं देण्यात आलेला आहे. त्याच्यावरती ट्रीटमेंट उपचार उपलब्ध आहे, मल्टी ड्रग थेरपी MDT अशा बाबतीची संकल्पना या लेप्रसीच्या ट्रीटमेंटच्या बाबतीतली, या उपचाराच्या बाबतीतली वापरली जात असते WHOकडून. प्रामुख्याने भारतामध्ये टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे 2027 पर्यंत पूर्णतः लेप्रसीचं निर्मूलन करणं, इरेडिकेशन भारतातून करणं. WHOकडून प्रामुख्याने अशा पद्धतीची ही जी MDT ट्रीटमेंट तिथं सांगण्यात आलेले, जो उपचार सांगण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये तीन प्रामुख्याने ड्रग्स, तीन औषधं वापरली जातात. त्यांची नावं आहेत, डॅप्सोन आहे पहिला, दुसरा आहे रिफॅम्पिसिन, आणि तिसरा
आहे क्लोफॅपिझेमाइन अशा पद्धतीची तीन औषधं या ट्रीटमेंटमध्ये लेप्रसीच्या ट्रीटमेंटमध्ये WHOकडून वापरली जातात त्याबद्दलची आलेली ही न्यूज आपल्याला बघायला मिळते. नवीन ज्या केसेस बघायला मिळत आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याचं जास्तीत जास्त प्रमाण साऊथ ईस्ट एशियामध्ये बघायला मिळतं. आग्नेय आशियाचा जो भाग आहे त्या आग्नेय आशियामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त नवीन केसेस लेप्रसीच्या बघायला मिळत आहेत. भारतातून तसं टार्गेट ठेवलेलं आहे. त्यासोबतच आपल्याकडं भारतामध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती WHOकडून हे जे MDT नावाची जी ट्रीटमेंट दिली जाते उपचार दिला जातो या लेप्रेसीवरती ती फ्री ऑफ कॉस्ट जागतिक पातळीवरती WHOकडून राबवलं जातं 2000 सालापासून. त्याच्यामध्ये निप्पॉन फाउंडेशनने 2000 सालापासून ते फंड केलेलं आहे. त्याचा निधी WHOला दिलेला आहे आणि WHOकडून ते फ्रीमध्ये ट्रीटमेंट सगळी जागतिक पातळीवरती या लेप्रेसीची दिली जाते. तर त्याच्याबद्दलचा हा मुद्दा इथं नमूद करण्यात आलेला आहे. तर त्या सगळ्या गोष्टी माहीत असणं त्यासोबतच हा नेमका प्रोग्रॅम का आहे इतर कोणते प्रोग्रॅम जाहीर केले आहेत आत्तापर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बाजूने तर त्यासारख्या गोष्टी इथं नमूद करण्यात आलेल्या आहेत या स्लाईडवरती. आत्तापर्यंत मेजर स्टेप्स ज्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या बाजूने घेण्यात आलेल्या आहेत त्या मेजर स्टेप्स इथं नमूद केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 1970 आसपास प्रामुख्याने मल्टी ड्रग थेरपी अशा पद्धतीची MDT ज्याला आपण आत्ता बोललो ती मल्टी ड्रग थेरपीची सुरुवात करण्यात आली. लेप्रसी कंट्रोल प्रोग्राम 1955 भारतामध्ये सुरू करण्यात आला होता. पहिली जी फेज आहे नॅशनल लेप्रसी इलिमिनेशन प्रोजेक्टची ती वर्ल्ड बँकने सपोर्ट केलेली होती. 1993-94 त्याची सुरुवात करण्यात आली होती. नॅशनल लेप्रसी इलिमिनेशन प्रोजेक्ट 1993-94 वर्ल्ड बँक जागतिक बँकेकडून पहिला टप्पा त्याचा त्याला अर्थसहाय्य पुरवण्यात आलेलं होतं. त्यानंतर नॅशनल लेप्रसी इरेडिकेशन प्रोग्रॅम जो आहे तो प्रामुख्याने 2005 सुरू करण्यात आला होता. प्रोजेक्ट 1993-94 प्रोग्रॅम 2005. त्यानंतर नॅशनल हेल्थ पॉलिसी 2000 पण जी लॉन्च करण्यात आली राष्ट्रीय आरोग्य धोरण त्याच्यामध्ये देखील याला घेऊन तरतूद तिथं करण्यात आलेली होती. त्यानंतर नॅशनल लेप्रसी इरेडिकेशन प्रोग्रॅमचं यश कोणतं बघायला मिळतं तर इलिमिनेशन ऑफ लेप्रसी आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळते. 1 case per 1000 population अशा पद्धतीने टार्गेट जे ठेवण्यात आलेले होते ते टार्गेट अचीव करण्यामध्ये आपल्याकडे यश आलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यासोबतच 2017 स्पर्श लेप्रसी अवेअरनेस कॅम्पेन देखील आपल्याकडे सुरू करण्यात आलेला आहे आणि WHOच्या माध्यमातून त्यांच्या कोलॅबोरेशनने त्यांच्या सहकार्याने बऱ्याच गोष्टी आपण इथं भारतामध्ये राबवताना आपल्याला बघायला मिळतात. तर त्या सगळे प्रोग्रॅम आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम आणि गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन जो पार्ट आहे GS Paper 2 त्याच्याशी संबंधित आलेलं हे आर्टिकल आहे. जल जीवन मिशन नावाची जी आपल्याकडे योजना आहे त्या योजनेबद्दलची सगळी माहिती याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. स्वतः युनियन मिनिस्टर ऑफ जलशक्ती मिशन त्यांनी हे आर्टिकल लिहिलेलं आहे. जल जीवन मिशन नेमकं काय आहे कशासाठी सुरुवात करण्यात आली होती आणि त्याची आत्तापर्यंतची यश त्याची अचीवमेंट काय आहे त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. जल जीवन मिशनची सुरुवात 2019 करण्यात आली होती. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याकडून त्याची घोषणा करण्यात आलेली होती. 2024 प्रत्येक ग्रामीण घराला नळाद्वारे पाणी पुरवण्याचं उद्दिष्ट याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. सध्याची परिस्थिती बघितली कोविडचे मधले कालावधी सोडले तर या प्रोजेक्टमध्ये थोडा डिले झालेला आहे विलंब झालेला आहे. परंतु सध्याची परिस्थिती जर बघितली तर 73% ग्रामीण घरांना ऑलरेडी नळाद्वारे पाणी पुरवण्यात आलेलं आहे. तो एक मुद्दा याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये हे जे टार्गेट आपण ठेवलेलं आहे प्रत्येक ग्रामीण घराला नळाद्वारे पाणी पुरवणं ते युनायटेड नेशनचे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत SDG म्हणून ज्याला आपण ओळखतो शाश्वत विकास उद्दिष्ट 2015-2030 या कालावधी दरम्यान हे सगळे शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करायचे आहेत. त्यापैकी 6 जे गोल आहे 6 जे उद्दिष्ट आहे ते याच्याशी संबंधित आहे. क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन फॉर ऑल स्वच्छता आणि स्वच्छ पाण्याचा सर्वांना ॲक्सेस असणं त्याच्या उपलब्धी असणं ते गोल ते 6 उद्दिष्ट या SDG असलेलं आपल्याला बघायला मिळतं. ते देखील याचं इम्पॉर्टन्स आहे या जल जीवन मिशनचं कारण त्याच्या अंतर्गत उद्दिष्टच ते ठेवण्यात आलेलं आहे की प्रत्येक ग्रामीण घराला नळाद्वारे पाणी जोडणी देण्यात येईल वॉटर टॅप्ड वॉटर कनेक्शन देण्यात येईल प्रत्येक रुरल हाऊसहोल्डला बाय 2024 2024 शेवटपर्यंत. 73% आत्तापर्यंत यश त्याच्यामध्ये झालेलं मिळालेलं आपल्याला बघायला मिळतं. याच्यामध्ये चॅलेंजेस बघायला मिळत होते या मिशनसमोर हे मिशन लॉन्च करताना कारण आपल्याकडं भूभाग जर बघितला भारताचा सगळा असा असं काही सपाट भूभाग नाही आहे. डोंगर दऱ्या समान असमान सगळं या भौगोलिक वितरण आपल्याकडं बघायला मिळतं. ते इन्फ्रास्ट्रक्चरचं या पायाभूत सुविधा पोहोचवण्याचं एक मेजर आव्हान या योजनेसमोर होतं ते व्यवस्थितरित्या हँडल केलेलं आपल्याला बघायला मिळतं.
कम्युनिटीजना समुदायांना एकत्र घेण्यात आलं. वेगवेगळे डेव्हलपमेंट पार्टनर्स विकासातले भागीदार असतील, NGO संस्था असतील, त्यांना एकत्रित घेऊन ही सगळी आव्हानं एक एक दूर करण्यात आली आणि हे 73% टार्गेट आत्तापर्यंत पूर्ण करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच प्रत्येक रिजनची गरज वेगळी आहे, प्रत्येक प्रदेशाची गरज वेगळी आहे, त्यामुळं ते एक महत्त्वाचं आव्हान होतं. परंतु याच्यामध्ये कोर थीम, एक मुख्य थीम काय ठेवण्यात आली होती जलजीवन मिशनची, नो वन इज लेफ्ट बिहाइंड, कोणालाही मागं सोडून विकास करायचा नाही, ती थीम पुढं डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात आलं, त्यामुळं हे यश मिळालेलं आहे असं त्यांचं मिनिस्टर यांचं म्हणणं आहे. त्यासोबतच हिली आणि कोल्ड रिजन्स जिथं बघायला मिळतात, जिथं डोंगराळ भाग बघायला मिळतो किंवा जे जास्त थंड प्रदेश बघायला मिळतो, त्या ठिकाणी इन्सुलेटेड पाईप्स देखील वापरण्यात आलेले आहेत, जेणेकरून त्या डॅमेज होणार नाहीत. नळाद्वारे पाणी पुरवायचं आहे, पाईपलाईनचं कनेक्शन मोठ्या प्रमाणात लागणार आहे, त्या ठिकाणी कव्हर केलेले इन्सुलेटेड पाईप्स वापरण्यात आलेले आहेत, ती देखील मुद्दा महत्त्वाचा तिथं नमूद करण्यात आलेला आहे. एक एक चॅलेंज कसं ओव्हरकम करत गेले, जिओग्राफिकल चॅलेंज असेल किंवा वेगवेगळे रिक्वायरमेंट, वेगवेगळी गरज असेल, त्याचं चॅलेंज असेल, ते एक एक चॅलेंज कसं ते आव्हान पेलत गेले आणि आत्तापर्यंत कसं हे यश मिळालेलं आहे या जलजीवन मिशनला, त्या गोष्टी इथं उपलब्ध या आर्टिकलमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच स्वच्छ पाणी जर मिळालं नाही तर त्याचा आरोग्यावरती काय परिणाम होतो, अशा बाबतीतला एक स्टडी मागं पब्लिश करण्यात आलेला होता. नोबल लॉरेट, नोबल ज्यांना मागं देण्यात आला होता, असे डॉक्टर मिचेल क्रेमर यांनी एक स्टडी, यांनी एक अभ्यास समोर मांडला होता की सेफ वॉटर जर नसेल, सुरक्षित पाणी जर मिळत नसेल, तर त्याच्यामुळं प्रामुख्याने इन्फंट डेथ जे आहेत, जे लहान मुलं जन्मलेली जी बालकं असतात, तर त्यांच्या डेथमध्ये प्रमाण 30% बघायला मिळतं. म्हणजे स्वच्छ जर पाणी जर आपण पुरवलं, प्रामुख्याने सेफ वॉटर जर पुरवलं, तर ते लहान मुलांची, लहान बालकांचे जो मृत्यू होतात तो आपण 30% रिड्यूस करू शकतो, तो कमी करू शकतो. त्यासोबतच अंडर 5 डेथ्स, म्हणजे 5 वर्षांखालील मुलांच्या ज्या डेथ्स असतात, त्या देखील आपण 25% रोखू शकतो. भारतातल्या स्पेसिफिकली जर आपण स्वच्छ पाणी पुरवलं तर, म्हणजे अशुद्ध पाण्यामुळं किती मोठं नुकसान होतं आरोग्याच्या बाबतीमधलं, ते आपण इथं बघू शकतो. 1,36,000 चाइल्ड डेथ ॲन्युअली आपल्याकडे बघायला मिळतात या सगळ्या अस्वच्छतेच्या माध्यमातून, त्यामुळं त्या आपण रोखू शकतो. नळाद्वारे पाणी पुरवणं म्हणजे ते स्वच्छ पाणी पुरवणं असं कन्सिडर करून हे आकडे इथं नमूद करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून देखील 2023-24 एक स्टडी, एक अभ्यास कंडक्ट करण्यात आला होता, त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली गोष्ट होती की 4 लाख डायरियामुळे झालेले ज्या डेथ्स आहेत त्या प्रामुख्याने या स्वच्छ पाणी पुरवण्याच्या माध्यमातून रोखल्या जाऊ शकतात, तर ते देखील तिथं महत्त्व स्वच्छ पाण्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच आर्थिक परिस्थिती, आर्थिक बाजू पण याच्यामुळे चांगली सुधारली जाऊ शकते. जलजीवन मिशन जे आहे, इकॉनॉमिक सेव्हिंग, आर्थिक पातळीची जी आपली बचत आहे, ती जवळपास 101 बिलियन किंवा 8.37 लाख कोटी रुपये एवढी देशपातळीवरची आर्थिक बचत आपण करू शकतो या स्वच्छ पाणी पुरवण्यामुळं. कशामुळं? तर आरोग्यावरती जो काही खर्च होतो तो सगळा रोखला जाऊ शकतो. इतर ज्या योजना, या बालमृत्यूंशी संबंधित ज्या योजना राबवल्या जातात, त्याच्यामध्ये जी आर्थिक तरतूद केली जाते, त्या माध्यमातून ते पैसे सगळे आपण वाचवू शकतो स्वच्छ पाणी पुरवल्यामुळे. तो मुद्दा इथं नमूद करण्यात आलेला आहे. ट्रू डेव्हलपमेंट इज नॉट जस्ट अबाउट इन्फ्रास्ट्रक्चर, इट इज अबाउट ब्रिंगिंग इन अ सेन्स ऑफ कम्युनिटी. चांगली लाईन आहे, अशा चांगल्या लाईन्स असतील त्या लगेच लिहून ठेवायच्या. जी खरी, खरा जो विकास आहे, ट्रू डेव्हलपमेंट जी आहे, ती इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल फक्त नसते, जी फक्त पायाभूत सुविधा विकसित करणे असा त्याचा अर्थ होत नाही, परंतु कम्युनिटीमध्ये, समुदायामध्ये तसा एक सेन्स क्रिएट करणं म्हणजे विकास आहे. ती एक चांगली लाईन इथं टाकण्यात आलेली आहे मिनिस्टर यांच्या बाजूने. त्याच्या अंतर्गत एक नल जल मित्र इनिशिएटिव्ह देखील, उपक्रम देखील सुरू करण्यात आला होता या जलजीवन मिशनच्या अंतर्गतच. त्याचा शब्दावरूनच अर्थ समजू शकतो, नल जल मित्र इनिशिएटिव्ह म्हणजे काय करण्यात आलं होतं, स्थानिक समुदायातल्या काही व्यक्तींना या जलजीवन मिशनच्या अंतर्गत सामावून घेण्यात आलं होतं. कशासाठी? आता हे नळाद्वारे पाणी पुरवठा करायचा आहे म्हणजे तिथं काहीतरी प्लंबिंगची कामं सुरू होतील, मेंटेनन्सचं काम नंतर सुरू होईल, दुरुस्तीचं काम करायला कोणीतरी व्यक्ती लागतील, तर त्याच्या अंतर्गत रोजगार देण्यासाठी म्हणून हे नल जल मित्र इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आला होता. खूप चांगली संकल्पना, खूप चांगली आयडिया इथं मांडण्यात आलेले आहेत. स्पेशलाइज्ड प्रोग्राम तो तिथं राबवण्यात आला या जलजीवन मिशनच्या अंतर्गत. त्याच्या अंतर्गत काय केलं आलं, स्किल्स देण्यात आले तिथल्या त्या भागातल्या लोकांना, त्यांना कौशल्य देण्यात आले की रिपेअरिंगची कामं कशी करायची आहेत, जर नळामध्ये जर काय नादुरुस्ती झाली, तिथं जर काय फॉल्ट निर्माण झाला तर तो दुरुस्त कसा करायचा, त्याचे स्किल्स देखील देण्यात आलेले. कशाच्या अंतर्गत? या नल जल मित्र इनिशिएटिव्हच्या अंतर्गत. महत्त्वाची एक या स्कीमच्या अंतर्गतची एक उपयोजना आपण म्हणू शकतो, ती एक सुरू करण्यात आलेली होती. त्यासोबतच पाणी समिती तिथं स्थापन करण्यात आल्या होत्या गाव पातळीवरती. या पाण्याच्या बाबतीतला जो काही निर्णय असेल, जे काही पाणी गावाला पुरवलं जात आहे त्या बाबतीतला निर्णय या पाणी समितीकडून घेतला जाईल, अशा पद्धतीचा एक इनोव्हेटिव्ह आयडिया तिथं मांडण्यात आलेली होती. त्यासोबतच जवळपास 23 लाख महिलांना याच्यामध्ये रोजगार देण्यात आलेला होता, तो पण महत्त्वाचा खूप भाग आहे. या जलजीवन मिशन अंमलबजावणीच्या अनुषंगाने बऱ्याच लोकांना रोजगार उपलब्ध झालेला होता.
वॉटर टेस्टिंगचं काम देण्यात आलं होतं. जे काही पाणी नळाद्वारे पुरवलं जात आहे ते सेफ आहे का पाणी, ते वॉटर टेस्टिंग पण केलं जात होतं वेगळ्या लेवलवरती. त्याच्या बाबतीतली कौशल्य महिलांना देण्यात आली आणि महिलांकडून त्या माध्यमातून 23 लाख महिलांना याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला होता वॉटर टेस्टिंगच्या अनुषंगाने. त्यामुळं महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत जरी काही प्रश्न आला तर तिथं हे एक्झाम्पल आपण वापरू शकतो की या पद्धतीने महिलांना रोजगार देऊन, त्यांना सक्षम करण्याचा स्किल देऊन, कौशल्य देऊन, रोजगार देऊन सक्षम करण्याचा एक प्रयत्न केला जात आहे. ते एक एक्झाम्पल तिथं आपण वापरू शकतो. या मिशनच्या अंतर्गत किती मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला तो मुद्दा इथं नमूद करण्यात आलेला आहे. सुरुवातीला जो कन्स्ट्रक्शन फेज होता, जेवढे पायाभूत सुविधा सगळ्या तिथं निर्माण केल्या जात होत्या, त्यावेळी जवळपास 60 लाख व्यक्तींना प्रतिवर्षी रोजगार या मिशनच्या अंमलबजावणीच्या अंतर्गत मिळालेला आहे. डायरेक्ट एम्प्लॉयमेंट आहे. इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट बघितली तर 2.22 कोटी लोकांना इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट मिळाली. इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट म्हणजे काय असणार, डायरेक्ट एम्प्लॉयमेंट म्हणजे काय असणार. आता या योजनेअंतर्गत नळांची जोडणी टाकायची आहे तर त्याच्यामध्ये ॲक्च्युअल व्यक्ती तिथं लागतील ह्या सगळ्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी. ही झाली डायरेक्ट एम्प्लॉयमेंट, थेट रोजगार त्या व्यक्तींना तिथं मिळाला पाईपलाईन टाकण्यासाठी. म्हणून इनडायरेक्ट अप्रत्यक्ष याच्यामध्ये रोजगार कसा निर्माण झाला, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात पाईप्स तिथं लागणार आहेत तर पाईपचं प्रोडक्शन करावं लागेल कुठंतरी, कुठंतरी फॅक्टरी असेल, कोणती तरी कंपनी असेल जी पाईप बनवत असेल. एवढी मोठी डिमांड पाईपची निर्माण इथं झालेली तर ती पुरवण्यासाठी, त्याचा सप्लाय करण्यासाठी प्रोजेक्ट जो आहे कंपनीचा त्या ठिकाणी तिथं रोजगार परत आणखी वाढवावा लागेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाईप्सचं जर प्रोडक्शन करायचं असेल, उत्पादन करायचं असेल, पाईपशी संबंधित इतर गोष्टी असतील ज्या पायाभूत सुविधा तिथं लागणार असतील त्याच्या संबंधित इतर बऱ्याच गोष्टी असतात. पाईप हे एक एक्झाम्पल झालं, एक उदाहरण झालं. तर तिकडं पण इनडायरेक्ट अप्रत्यक्ष रोजगार तिकडं निर्माण झाला, तो 2.22 कोटीच्या घरात आपल्याला बघायला मिळतो. त्यासोबतच ॲडिशनल एम्प्लॉयमेंट अशा पद्धतीने जे मेंटेनन्सचा जो मुद्दा आपण बघितला, नल जल मित्र इनिशिएटिव्ह जो सुरू करण्यात आला होता त्याच्या माध्यमातून ॲडिशनल एम्प्लॉयमेंट पण जवळपास 12 लाखच्या आसपास तिथं क्रिएट करण्यात आली होती. त्यामुळं एक योजना, एक महत्त्वाची योजना, त्याची महत्त्वाची कार्यक्षम पद्धतीने त्याची अंमलबजावणी, त्याचा रिझल्ट, त्याचा आउटपुट काय मिळालेला आहे ते गोष्ट आणि त्याच्यामुळं त्याच्या योग्य अंमलबजावणीमुळं कित्येक लोकांना रोजगार मिळाला त्याचं एक खूप चांगलं एक्झाम्पल म्हणून या जलजीवन मिशनकडं आपण बघू शकतो. त्याचा उद्देश प्रिलिम्ससाठी ज्या त्या फॅक्ट महत्त्वाच्या आहेत, त्याचा सुरुवात कधी करण्यात आली, त्याचं उद्दिष्ट काय आहे, त्या सगळ्या गोष्टी तर आपल्यासाठी माहीत असणं गरजेचंच आहे. त्यासोबतच इतर सगळ्या गोष्टी पण त्याबद्दलचे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर ही न्यूज आलेली आहे ती आहे श्रीलंकेतून. तमिळनाडूमधून न्यूज आलेली आहे, श्रीलंकेच्या बाबतीत लिहिलेली आहे. भारत आणि श्रीलंका यांचे आंतरराष्ट्रीय संबंध, त्याला घेऊन या न्यूजला आपण रिलेट करू शकतो. प्रामुख्याने मागं आपण भारत आणि श्रीलंका संबंध बऱ्याच वेळा डिस्कस केलेले आहेत. देशांतर्गत घटक कोणकोणते काम करतात भारत आणि श्रीलंका यांचे परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये, तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक असतो तो असतो मच्छीमारांचा, फिशरमनचा. तमिळनाडूची सीमा सगळी बघितली तर श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये प्रामुख्याने पालकची समुद्रधुनी जी वेगळी करते आणि गल्फ ऑफ मन्नार जे आहे, मन्नारचं जे आखात आहे, ते दोन भाग प्रामुख्याने वेगळे करतात भारत आणि श्रीलंकेला. भारताच्या बाजूने तमिळनाडूची सगळी सीमा लावून आहे त्या पालकच्या समुद्रधुनीला. त्या भागामध्ये तमिळनाडूमध्ये कित्येक मच्छीमार मासेमारीसाठी जात असतात आणि तिथं जी इंटरनॅशनल मरीटाईम बाउंड्री लाईन आखण्यात आलेली आहे भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान, ती क्रॉस करून भारतीय मच्छीमार पलीकडे जातात, त्यांना तिथल्या श्रीलंकन नेव्हीकडून अटक केली जाते तर तो मुद्दा कायम गाजत असतो. त्याला घेऊन तमिळनाडू राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये कायम संघर्ष निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्याच्याच बाबतीतली ही आलेली न्यूज आहे, जे कस्टडीमध्ये घेतलेलं आहे तमिळनाडूमधल्या सगळ्या मच्छीमारांना, त्यांना सोडवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत नाही अशा पद्धतीचा आरोप तमिळनाडू स्टेट गव्हर्नमेंटकडून केला जात आहे. तर तो मुद्दा आहे भारत श्रीलंका इंटरनॅशनल रिलेशनमधला एक देशांतर्गत घटक हा मच्छीमारांचा घटक तिथं काम करतो. दुसरे आणखी बरेच घटक आहेत, तमिळ लोकसंख्या आहे, ते पालच्या समुद्रधुनीमधली इंटरनॅशनल मरीटाईम बाउंड्री लाईन आहे, ते सगळे देशांतर्गत घटक काम करतात भारत आणि श्रीलंका यांचे संबंध ठरवण्यामध्ये, डिसाईड होण्यामध्ये. त्यानंतर हे आर्टिकल आलेलं आहे ते आहे प्रामुख्याने इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसबद्दलचं. आफ्रिकन काही देश, आफ्रिकन कम्युनिटीज इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये गेलेले आहेत, आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये गेलेले आहेत. कशासाठी? इस्रायलकडून प्रामुख्याने जिनोसाईड सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे काय? सगळा तिथला नरसंहार जो सुरू झालेला आहे इस्रायलच्या बाजूने, जे काही गाझापट्टीवरती हल्ले केले जात आहेत त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात तिथं नरसंहार सुरू आहे इस्रायलच्या बाजूने. तर इस्रायलच्या विरोधात इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये आफ्रिकेतले बरेच समुदाय पोहोचलेले आहेत, त्याच्याबद्दल आलेलं हे आर्टिकल आपल्याला बघायला मिळतं. ICJ काय आहे, ICJ अगोदर बघून घेऊया. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस म्हणजे नेमकं काय आहे, तिचं काम काय आहे, त्या गोष्टी बघून घेऊया. त्यानंतर राहिलेले महत्त्वाचे मुद्दे त्या आर्टिकलमध्ये आपण डिस्कस करूया. याची सुरुवात
1945 स्थापना करण्यात आली, परंतु युनायटेड नेशन्सच्या अंतर्गतच ही बॉडी काम करते, संस्था काम करते. संयुक्त राष्ट्राच्या वेगवेगळ्या विशेषीकृत संस्था आपल्याकडं काम करतात, तर त्यातलीच एक स्पेशलाइज एजन्सी म्हणून ही काम करते. युनायटेड नेशन्सच्या अंतर्गत 1945 याची स्थापना करण्यात आली. वर्किंग त्याचं सुरू झालं 1946 पासून या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने काम करायला सुरुवात केली. हेग नावाचं जे ठिकाण आहे नेदरलँड्समध्ये, त्या ठिकाणी याचं ऑफिस आहे. एकमेव युनायटेड नेशन्सची बॉडी आहे, एकमेव युनायटेड नेशन्सचं असं ऑर्गन आहे जे ज्याचं मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये नाही, दुसऱ्या ठिकाणी आहे. बाकी सगळे जे विशेषीकृत संस्था आहेत, जे ऑर्गन्स आहेत युनायटेड नेशन्सचे, ते सगळे त्याचे ऑफिसेस न्यूयॉर्कमध्ये असलेले आपल्याला बघायला मिळतात. यांचंच फक्त हेग या ठिकाणी असलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती असे जे काही मुद्दे, जे वादातले मुद्दे, जे संघर्षाचे मुद्दे असतात, त्याच्या बाबतीतले सगळे विवाद या इंटरनॅशनल कोर्टमध्ये पोचवले जात असतात. तो मुद्दा इथं नमूद करण्यात आलेला आहे. तर ते बेसिक एक काम त्याच्याबद्दलचं माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे एक दुसरी संकल्पना नमूद करण्यात आलेली, ती संकल्पना आपल्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या सिलेबससोबत मिळती जुळती आपल्याला बघायला मिळते. आयसीजेचा मुद्दा प्रिलिम्ससाठी विचारला जाईल. आयसीजेची स्थापना कधी करण्यात आली, कोणत्या ठिकाणी, त्याचं हेडक्वॉर्टर आहे कदाचित न्यूयॉर्क देतील, तिथं फसवण्यासाठी हेग देणार नाहीत, न्यूयॉर्क देतील. कारण युनायटेड नेशनच्या सगळ्या ज्या इतर बॉडीज आहेत, ज्या विशेषीकृत संस्था आहेत, त्यांचं सगळं न्यूयॉर्कलाच मुख्यालय असलेलं आपल्याला बघायला मिळतं. याचं फक्त हेगला असलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर तो प्रिलिम्सचा एक क्वेश्चन होऊ शकतो. इकडं महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे इंटरनॅशनल लॉ. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा जो कायदा बनवण्यात आलेला आहे, युनायटेड नेशनचं जे चार्टर आहे, संयुक्त राष्ट्र जी सनद आहे, त्याच्यामध्ये ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, तो इंटरनॅशनल लॉ म्हणून कन्सिडर केला जातो. आणि इंटरनॅशनल कोर्ट जे आहे ते आंतरराष्ट्रीय न्यायालय, हे आयसीजे म्हणून आंतरराष्ट्रीय न्यायालय ते म्हणून ते आपल्याकडे बघितलं जातं. त्याच्या बाबतीतला महत्त्वाचा मुद्दा इथं नमूद करण्यात आलेला आहे, तो आहे रूल्स बेस्ड इंटरनॅशनल ऑर्डर, नियमांवरती आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था या नावाची संकल्पना इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये वापरली जात असते. आपल्याकडं आपण बघतो, फक्त भारताचा विचार करूया सध्या तात्पुरता, भारतामध्ये काय करतो आपण, नियमांना आधारित सगळी व्यवस्था असलेली आपल्याला बघायला मिळते. कशामधले नियम, भारतीय राज्यघटना आहे, त्यानंतर IPC आहे, CRPC आहे, इतर सगळे कायदे आहेत, संहिता आहेत, कोड आहेत, त्या नियमांना आधारित सगळी व्यवस्था असलेली आपल्याकडे भारतात बघायला मिळते. त्याच्या पलीकडे जाऊन जर विचार केला आंतरराष्ट्रीय पातळीवरती, तर कोणत्या नियमांना आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था बघायला पाहिजे, तर तो मुद्दा आहे या युनायटेड नेशनच्या चार्टरला अनुसरून. संयुक्त राष्ट्राची जी सनद आहे त्याच्यामध्ये ज्या तरतुदी नमूद करण्यात आलेल्या आहेत त्याला अनुसरून सगळी जागतिक व्यवस्था असायला पाहिजे. त्याच्या बाबतीत जी संकल्पना वापरली जाते त्याला रूल्स बेस्ड इंटरनॅशनल ऑर्डर असं म्हणतात, नियमांवरती आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था किंवा जागतिक व्यवस्था. भारताची भूमिका याला घेऊन महत्त्वाची आहे. सध्या काही वर्षांपूर्वीपासून जे काय आपण उदाहरणं बघत आहोत, रशियाने युक्रेनवरती हल्ला करणे असेल, अमेरिका चीनचा वाद असेल, चीनकडून दक्षिण चीन समुद्रामध्ये दावे सांगणे असेल, या सगळ्या गोष्टी ज्या बघायला मिळतात, तिथं भारताने ही भूमिका स्वतःची मांडलेली आहे की रूल्स बेस्ड इंटरनॅशनल ऑर्डर पाहिजे, नियमांवरती आधारित जागतिक व्यवस्था असणं गरजेचं आहे. नियम म्हणून कुठले वापरायचे आहेत, युनायटेड नेशन्सचा चार्टर तिथं वापरायचा आहे, संयुक्त राष्ट्राची सनद तिथं वापरायची आहे. त्यामुळे ही संकल्पना इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये खूप महत्त्वाची आहे. आता ही जी हा जो मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती नियमांना आधारित अशी व्यवस्था, जागतिक व्यवस्था असणं, त्याची एक टेस्टच आहे सध्या असं या केसला म्हणण्यात आलेलं आहे. जी केस तिकडं ICJ पोचलेली आहे ती एक टेस्ट आहे या इंटरनॅशनल ऑर्डर अशा पद्धतीने रूल्स बेस्ड ऑर्डर आपल्याकडे बघायला मिळते की नाही, त्याची एक ती चाचणी म्हणून त्याच्याकडे बघितलं जाऊ शकतं. तर ती संकल्पना तिथं नमूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर भारत आणि म्यानमार यांच्याबद्दलची एक गोष्ट, महत्त्वाची गोष्ट, जो निर्णय मागं नमूद करण्यात आलेला आहे तो एक, त्याच्याबद्दल आलेली ही न्यूज आपल्याला बघायला मिळते, ती आहे फ्री मुवमेंट रिजाईम. ते FMR नेमकं काय असतं, फ्री मुवमेंट रिजाईम काय आहे, ते बंद करण्याचा निर्णय का घेण्यात आलेला आहे, त्या सगळ्या गोष्टी या आर्टिकलमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. होम मिनिस्टर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नॉर्थ ईस्टच्या दौऱ्यावरती गेले असताना त्यांनी काही दिवसांपूर्वी हा निर्णय जाहीर केलेला आहे की भारत आणि म्यानमार यांच्यामधला जो हा फ्री मुवमेंट रिजाईम आहे तो आता बंद केला जाणार आहे. अगोदर मॅप बघून घेऊया भारत म्यानमारचा, त्यानंतर तो मुद्दा जास्त आणखी चांगल्या पद्धतीने आपल्याला समजेल. म्यानमारचं जर लोकेशन बघितलं तर आपले जे ईशान्येकडची सगळी जी राज्य आहेत त्यातल्या बहुतांशी राज्यांना ही म्यानमारची सीमा लागून असलेली आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश आहे, नागालँड आहे, मणिपूर आहे आणि मिझोरम आहे, या राज्यांना म्यानमारची सीमा लागून असलेली आपल्याला बघायला मिळते. फ्री मुवमेंट रिजाईम म्हणजे नेमकं काय आहे, म्यानमार हा जो ईशान्य भारताचा जो भाग आहे तो ब्रिटिश येईपर्यंत बर्माच्या ताब्यात होता. बर्मा हे नाव अगोदरचं म्यानमारसाठीचं असलेलं नाव आहे. ब्रिटिश जोपर्यंत भारतात येत नाही तोपर्यंत हा जो सगळा भाग आहे
तो बर्माचा भाग होता, तो म्यानमारचा भाग होता. ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्यांनी त्यांचे व्यापाराचे सगळे हितसंबंध जपण्यासाठी म्हणून आजूबाजूच्या भागांवरती देखील कब्जा केलेला होता. नेपाळ असेल, भूतान असेल, त्याच पद्धतीने बर्मा असेल. ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये हा जो भाग आहे सगळा ईशान्य भारताचा, तो ब्रिटिश भारताचा भाग बनला. तो बर्माकडून ब्रिटिश भारतामध्ये विलीन करण्यात आला. त्यावेळी ट्रिटी ऑफ यांडोबो म्हणून एक झाली होती. यांडोबोचा एक तह झालेला होता, त्याच्याबद्दल हिस्ट्रीमध्ये प्रश्न विचारला जातो. यांडोबचा तह कोणा दरम्यान झालेला होता, तर बर्मा आणि ब्रिटिशांदरम्यान झालेला आपल्याला बघायला मिळतो. तर तो तह त्यावेळी झाला होता आणि ही ब्रिटिश भारताची सीमा म्हणून त्यावेळी आखण्यात आली होती. त्याच्या अगोदर हा सगळा बर्माचा भाग होता. आता तो बर्माचा आणि हा सगळा ईशान्य भारताचा एकच भाग असल्यामुळं तिथं सांस्कृतिक संबंध आहेत या भागामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये आणि या भागामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये. वांशिक संबंध आहेत, सांस्कृतिक संबंध आहेत. त्यासाठी म्हणून भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील ही जी बॉर्डर लागून आहे म्यानमारला भारताची, या बॉर्डरपासून 15 किलोमीटर आजच्या भागामध्ये, म्हणजे म्यानमारमधून जर भारताकडे आपण निघालो, भारताची जी सीमा आहे त्या भारताच्या सीमेच्या आतमध्ये 15 किलोमीटरपर्यंत हा फ्री मुवमेंट रिजाईम ठेवण्यात आला होता. कशासाठी? कारण हे लोकांचे संबंध, जुने वांशिक संबंध, सांस्कृतिक संबंध राहिलेले आहेत. तर व्हिजा नसताना, व्हिजा फ्री एंट्री जी अलाव केलेली होती भारतामध्ये, त्याला FMR असं स्टेटस नाव देण्यात आलं होतं, फ्री मुवमेंट रिजाईम. अशा पद्धतीने एक पास काढून म्यानमारमधले लोक त्यांचे जे वांशिक इथं संबंध राहिलेले आहेत त्या भागामध्ये इथं येऊ शकतात, तो पास दाखवून आतमध्ये एंट्री करू शकतात, व्हिजाची गरज लागणार नाही. तर ती जी सगळी व्यवस्था होती त्याला फ्री मुवमेंट रिजाईम असं मानलं जातं. ती फ्री मुवमेंट रिजाईम आता बंद करण्याचा निर्णय अमित शहा यांनी डिक्लेअर केलेला आहे आणि ही जी सगळी सीमा लागून आहे ती सगळी सीमा आता कुंपणाने बंद केली जाईल, फेन्सिंग तिथं सगळं केलं जाईल, तो एक मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. त्याला फ्री मुवमेंट रिजाईम असं मानलं जातं. तर त्या फ्री मुवमेंट रिजाईमबद्दलच्या गोष्टी इथं सगळ्या नमूद करण्यात आलेल्या आहेत. 1800 प्रामुख्याने ब्रिटिशांनी तर सगळं त्यांचं वर्चस्व मिळालं. ट्रिटी ऑफ यांडोबो 1826 साईन करण्यात आली होती. यांडोबोचा तह महत्त्वाचा आहे, हिस्ट्रीमध्ये प्रश्न विचारला जातो. अफगाणच्या सोबतचे संबंध, नेपाळ भूतानच्या सोबतचे संबंध आणि बर्मासोबतचे ब्रिटिशांचे संबंध, तो हिस्ट्रीमधला पार्ट महत्त्वाचा आहे. हिस्ट्रीमध्ये त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जातो. त्यावेळी प्रामुख्याने इंडिया आणि बर्मा, त्यावेळी बर्मा म्हणून ओळखला जायचा म्यानमार, त्यांच्यामधली ती बाउंड्री, ती सीमा त्यावेळी आखण्यात आली होती, तो भाग महत्त्वाचा आहे. तर त्यावेळी अशा पद्धतीने जे लोकांचे संबंध होते त्याच्यामध्ये एक सीमा तिथं आखली गेली. ती परत एकदा लोक ते लोक संबंध वाढवण्यासाठी म्हणून ही फ्री मुवमेंट रिजाईम तिथं ठेवण्यात आलेली होती. जी आपली ॲक्ट ईस्ट पॉलिसी आहे, भारत सरकारचे परराष्ट्र धोरणं वेगळी बघायला मिळतात, त्यापैकी एक महत्त्वाचं परराष्ट्र धोरण म्हणून याच्याकडे आपण बघतो, पूर्वाकृती धोरण, ॲक्ट ईस्ट पॉलिसी, त्याचाच एक भाग म्हणून हे फ्री मुवमेंट रिजाईम 2018 सुरू करण्यात आलेलं होतं. परंतु त्यानंतर त्याच्या अगोदर काही तिथं घडामोडी घडलेल्या होत्या. रोहिंग्या समुदायाचा जो मुद्दा आहे तो तिथंच बघायला मिळतो. म्यानमारचा जो भारत आणि बांगलादेशच्या लागून जो भाग आहे तिथं रखाईन प्रांत एक बघायला मिळतो. रखाईन प्रोव्हिन्स आहे म्यानमारमधला भाग आहे, त्या ठिकाणी रोहिंग्या समुदाय मोठ्या प्रमाणात राहताना आपल्याला बघायला मिळतो. त्यांच्याविरोधात तिथं संघर्ष सुरू झाला होता. तिथून मग रोहिंग्या समुदायाकडून मोठ्या प्रमाणात बांगलादेश आणि भारताचा ईशान्य भाग तिथं स्थलांतर सुरू झालेलं होतं. तो सगळा मुद्दा पण म्यानमारमधला महत्त्वाचा आहे. रोहिंग्या समुदायाबद्दल मागं MPSC प्रिलिम्सला प्रश्न विचारून झालेला आहे. UPSC पण प्रश्न त्याच्याबद्दल विचारला जातो. तर अशा पद्धतीने विदाऊट व्हिजा एंट्री केली जावी, एंट्री अलाव करण्यात आली होती, परवानगी देण्यात आली होती भारत आणि म्यानमार यांच्या दरम्यान, तो एक मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे. इथं त्या लोकल ट्रेड त्यासोबतच तिथं प्रमोट करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून पण तिथं मुद्दा तो सुरू करण्यात आला होता. सध्या का तो फ्री मुवमेंट रिजाईम बंद केला जातो आहे त्याचं कारण काय सांगितलं जात आहे, तर एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप जे आहेत प्रामुख्याने ईशान्य भाग जो आहे त्या ईशान्य भागामध्ये बरेच बंडखोर गट अस्तित्वात असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यांची वेगवेगळी मागणी आहे, वेगवेगळे जे समुदाय बघायला मिळतात, कुकी, मिझो, नागा असेल, मैती असेल, जो सगळा संघर्ष आपल्याला तिथं बघायला मिळतो, त्या सगळ्या समुदायांकडून वेगवेगळ्या राज्याची मागणी तिथं करण्यात आलेली आहे. तर त्यांचे बंडखोर गट तिथं काम करतात, मोठ्या प्रमाणात शस्त्र तिथं पोहोचलेली आहेत असं मानलं जातं. चीन असेल, पाकिस्तान असेल, यासारख्या भारताचे जे मित्र नसलेले जे देश आहेत त्या देशांकडून तिथं सगळे वेपन्स पुरवले जातात, पैसे सपोर्ट पुरवला जातो. तर त्या मोठ्या प्रमाणात शस्त्र त्या बंडखोर गटांकडे तिथं पोहोचलेले आहेत. त्या सगळ्या गटांकडून या ज्या प्रोव्हिजन आहेत, या ज्या तरतुदी आहेत फ्री मुवमेंटच्या, त्याचा गैरवापर केला जातो. त्यासाठी म्हणून ही फ्री मुवमेंट रिजाईम आणि ते फेन्सिंग, जे कुंपण घालणं जो प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे तो यासाठी करण्यात आलेला आहे. त्यासोबतच ड्रग्सचं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकिंग त्या भागातून चालतं, तो एक मुद्दा इथं महत्त्वाचा नमूद करण्यात आलेला आहे. आणि वाईल्ड लाईफ बॉडी पार्ट्स जे आहेत आपल्याकडे, ज्या शिकारी होतात, आता ईशान्य भाग जो आहे तो जंगलाचा भाग आहे, वेगवेगळ्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या प्रजाती तिथं बघायला मिळतात, तर त्यांची शिकार करून ते वाईल्ड लाईफ बॉडी पार्ट्स पण त्या
या सगळ्या फेन्सिंग नसल्यामुळं, बॉर्डरला सगळं कुंपण नसल्यामुळं तिथून सगळ्या यासारख्या गैरप्रकार तिथून चालतात, अवैध गोष्टी चालतात, त्या सगळ्या थांबवण्यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ती एक गोष्ट महत्त्वाची नमूद करण्यात आलेली आहे भारत सरकारच्या बाजूने. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. फ्री मुवमेंट रिजेम कोणाच्या दरम्यान बघायला मिळतं, तर तो यांच्या दरम्यान बघायला मिळतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या आर्टिकलमध्ये नमूद करण्यात आलेला आहे, तो आहे तिथल्या एका नदीबद्दलचा. तर तिथं इरावड्डी नदी एक फेमस आहे आणि चिंडवीन नदी एक फेमस आहे. दोन नद्या म्यानमारमधल्या इरावड्डी रिव्हरला घेऊन मागं UPSC मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. इरावड्डी रिव्हर आणि चिंडवीन रिव्हर अशा दोन महत्त्वाच्या नद्या म्यानमारमधल्या आपल्याला बघायला मिळतात. त्या नद्यांची नावं प्रिलिम्ससाठी म्हणून आपल्यासाठी तो महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर नाटोबद्दल न्यूज आलेली आहे. नाटोमध्ये एक नवीन मेंबर काही दिवसामध्ये ॲड होऊ शकतो, त्याचं नाव आहे स्वीडन. याच्या अगोदरचा 31वा सदस्य देश फिनलँड बनलेला आहे. आता हा स्वीडनला 32वा सदस्य देश त्याच्यामध्ये बनू शकतो. तुर्की जो देश आहे, तुर्कीकडून प्रामुख्याने विरोध केला जात होता स्वीडनला नाटोमध्ये घेण्यापासून. तुर्की आणि स्वीडन यांच्यामध्ये काही वाद आहेत, त्याच्यामुळं नाटोमध्ये त्यांची एंट्री नको अशा पद्धतीनं त्यांची भूमिका तुर्कीकडून घेण्यात आलेली होती. परंतु तुर्कीने आता त्याला सपोर्ट केलेला आहे, समर्थन दिलेलं आहे, त्यामुळं नाटोचा 32वा सदस्य देश म्हणून स्वीडन समोर येऊ शकतो. त्याच्याबद्दलचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल. नाटो प्रामुख्याने महत्त्वाची संघटना आहे. 1949 त्याची स्थापना करण्यात आली होती. एक लष्करी युती आहे, लष्करी आघाडी आहे, मिलिटरी अलायन्स आहे. आता सध्या 31 सदस्य देश आहेत, 31वा फिनलंड आहे. रशिया युक्रेन जे काही युद्ध सुरू झालेलं आहे त्याच्यामुळं बरेच तिथले रशियाला सीमा लागून असलेले देश या नाटोमध्ये सामील होण्यासाठी इच्छुक आहेत. कारण रशियाने जसं युक्रेनवरती आक्रमण केलं तसं कधी इतर देशांवरती करेल याची काही गॅरंटी नाही. या असुरक्षिततेच्या भावनेतून बरेच देश नाटोमध्ये सामील होण्यासाठी तयार आहेत. त्याला कारण काय आहे? नाटोमध्ये जाऊन काय सुरक्षा मिळणार आहे? तर नाटोमध्ये सुरक्षा मिळणार आहे. नाटोमध्ये एक आर्टिकल आहे, नाटोचं जी सनद आहे, जे चार्टर आहे, त्याच्यामध्ये एक तरतूद आहे महत्त्वाची. त्याच्यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की कोणत्याही सदस्य देशावरती इतर कोणत्या देशाने जर आक्रमण केलं तर सगळे सदस्य देश त्याच्या बचावासाठी जातील. म्हणून ती सुरक्षितता वाटत आहे या सगळ्या देशांना, रशियाच्या आजूबाजूच्या देशांना. त्यामुळे नाटोमध्ये सामील होण्यासाठी हे सगळे देश इच्छुक आहेत. इथं उल्लेख करण्यात आलेला आहे नॉर्डिक नेशनचा. नॉर्डिक देश आहे, नॉर्डिक शब्द वापरला जातो, स्कॅन्डिनेव्हियन शब्द वापरला जातो या सगळ्या देशांसाठी म्हणून. तर ते नॉर्डिक देश नेमके कोणते, तो भाग पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आइसलँड आहे, इकडं डेन्मार्क आहे, स्वीडन, नॉर्वे, फिनलँड हे सगळे नॉर्डिक कंट्रीज म्हणून किंवा स्कॅन्डिनेव्हियन देश म्हणून ओळखले जातात. फिनलँड 31वा सदस्य देश बनलेला आहे, त्याची सीमा रशियाला लागून आहे. स्वीडनची एंट्री थोड्या दिवसांमध्ये त्याच्यामध्ये नॉटोमध्ये झालेली आपल्याला बघायला मिळू शकते. तर नॉर्डिक देश हेच देश प्रामुख्याने बऱ्याच अहवालांमध्ये, बऱ्याच रिपोर्टमध्ये प्राधान्याने आघाडीवरती असलेल्या पण आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर GS Paper 3 संबंधित आलेले आर्टिकल आपण डिस्कस करणार आहोत, ज्याच्यामध्ये पहिली न्यूज आलेली आहे ती आहे मेकेदातू प्रोजेक्टच्या बद्दलची. मेकेदातू प्रोजेक्ट कोणत्या नदीवरती आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे, तो सगळा भाग आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कावेरी नदीवरती प्रामुख्याने हा प्रोजेक्ट कर्नाटक राज्यामध्ये असलेला आपल्याला बघायला मिळतो. कावेरी नदी आणि त्याची जी उपनदी आहे अर्कावती, कावेरी नदीची उपनदी अर्कावती आणि कावेरी नदी यांचा जिथं संगम होतो त्या ठिकाणी हा मेकेदातू एक प्रोजेक्ट, प्रपोज्ड प्रोजेक्ट आहे. त्याला तमिळनाडूमधून मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झालेला आहे. कर्नाटक राज्यामध्ये हा प्रामुख्याने प्रोजेक्ट आहे, जवळच तमिळनाडूची सीमा पण लागून असलेली आपल्याला बघायला मिळते. मेकेदातूचा अर्थ काय होतो? गोट्स लीप असा त्याचा अर्थ होतो. तर अशा पद्धतीने हा जो प्रोजेक्ट तिथं, कर्नाटक गव्हर्नमेंटचा हा जो प्रोजेक्ट आहे तो कावेरी वाईल्डलाईफ सँक्च्युरीच्या अंतर्गतच असलेला बघायला मिळतो. बेंगलोर शहराला पाणी पुरवठा होण्यासाठी म्हणून प्रामुख्याने हा प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आलेला आहे. परंतु तमिळनाडू राज्य सरकारकडून त्याला विरोध सुरू झालेला आहे. कारण कावेरी नदीला घेऊन या दोन राज्यांमध्ये कायम वाद सुरू असलेला आपल्याला बघायला मिळतो. तसाच एक वादाचा भाग हा मेकेदातू प्रोजेक्ट तिथला बनलेला आहे. तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे, कोणत्या नदीवरती आहे, वाद नेमका काय आहे, तो भाग आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर मणिपूरला घेऊन आणखी एक आर्टिकल आलेला आहे. ईशान्य भागातलाच आत्ता आपण डिस्कशन केलं फ्री मुवमेंट रिजेमच्या अनुषंगाने, तो मुद्दा या आर्टिकलमध्ये पण नमूद करण्यात आलेला आहे. मणिपूरमधली सिच्युएशन अजूनपर्यंत का सुधारू शकली नाही त्या गोष्टी सगळ्या याच्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे ते आहे तिथं जे बंडखोर गट आहेत त्या बंडखोर गटाकडं मोठ्या प्रमाणात शस्त्र उपलब्ध आहेत. जोपर्यंत ते शस्त्र टाकत नाहीत तोपर्यंत तिथला संघर्ष होणार थांबणार नाही, त्या संघर्षावरती उपाययोजना होणार नाही. आणि राज्य सरकारची भूमिका, केंद्र सरकारची भूमिका, तिथल्या पोलिसांची भूमिका, तिथल्या लष्कराला घेऊन असलेली भावना लोकांची, या सगळ्या गोष्टी विपरीत परिणाम टाकत आहेत सगळ्या या मणिपूरच्या परिस्थितीला घेऊन. खूप दिवस झालेले आहेत हा मणिपूरचा मुद्दा तसाच गाजत आहे, कुकी आणि मैती समुदायाचा. तो त्याच्यावरती अजूनही सोल्युशन कोणतंही निघालेलं नाही. त्याच्यातून एक मागणी सुरू झालेली आहे, ती आहे फ्री मुवमेंट रिजेम बंद करण्याची. जो मुद्दा आत्ता आपण बघितला, मोठ्या प्रमाणात
स्थलांतर होत आहे, मोठ्या प्रमाणात वेपन्स येत आहेत, ड्रग्स येत आहेत, सगळे बेकायदेशीर गोष्टी तिथं चालत आहेत. त्या अनुषंगाने ही एक मागणी ईशान्य भारतातून झालेली आपल्याला बघायला मिळते की ही अशा पद्धतीने जी फ्री मुवमेंट रिजम आहे म्यानमारमधलं ते बंद केलं जावं, कारण बंडखोर गट तिकडं जाऊन आश्रय घेतात. ज्या बंडखोर गटांवरती बॅन आणण्यात आलेलं आहे भारतामध्ये, ते इतर राहत नाहीत ईशान्य भारतामध्ये, ते जाऊन म्यानमारसारख्या देशामध्ये जाऊन आश्रय घेतात, बांगलादेशसारख्या देशामध्ये जाऊन आश्रय घेतात. त्यामुळं हे सगळं फेन्सिंग केलं जावं, कुंपण घातलं जावं, ती मागणी त्यासाठीच तिथं ईशान्य भारतामध्ये सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर आणखी एका गोष्टीचा इथं उल्लेख करण्यात आलेला आहे, एका कलमाचा उल्लेख करण्यात आलेला आहे, कलम 355 आर्टिकल 355, त्याचा एक उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये तरतूद काय आहे, केंद्र सरकारची जबाबदारी आहे कुठल्याही राज्याला सिक्युरिटी करण्याची, त्यांना प्रोटेक्शन संरक्षण देण्याची. 355 चर्चेत असतं, 356 चर्चेत असतं, ती सगळी कलम पॉलिटीमधली व्यवस्थित बघून ठेवायची आहे. तर तो एक मुद्दा पॉलिटीमधला यामध्ये महत्त्वाचा नमूद करण्यात आलेला आहे. त्यामुळे आजच्या लोकसत्तामध्ये त्यानंतर आलेली ही न्यूज आहे ती आहे गिधाडाच्या बाबतीतली. गिधाड वल्चर म्हणून ज्याला आपण ओळखतो, ताडोबांधारी आपले जे व्याघ्र प्रकल्प आहेत त्या ठिकाणी गिधाडांसाठीचा संवर्धन एक प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्यासोबतच काही दिवसांमध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प असेल, त्यानंतर मेळघाट असेल, यासारख्या ठिकाणी देखील अशा पद्धतीने गिधाडांचं संवर्धन प्रोग्रॅम एक प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. व्याघ्र प्रकल्प आहेत महत्त्वाचे, महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहेत, ते 6 नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. गिधाडांना स्वच्छता दूत म्हणून ओळखलं जातं. आपल्याला माहिती आहे जे काही मेलेले मृत सगळे जीव असतात त्याच्यावरतीच यांचं सगळं खाद्य असतं, तर त्यांना स्वच्छता दूत म्हणून त्यांना प्रामुख्याने ओळखलं जातं. ते अति धोकाग्रस्त असलेल्या कॅटेगरीमध्ये वर्गवारीमध्ये नमूद आहेत. वल्चर गिधाड जसे लहानपणी बघितलं असेल तुम्ही सगळ्यांनी, लहानपणी जसं गिधाडांचं प्रमाण बघायला मिळत होतं तसं आत्ता मिळत नाही. खूप ड्रास्टिकली त्यांचा नंबर, त्यांचे जे आकडे आहेत ते कमी झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात धोका त्यांना निर्माण झालेला आहे. त्यामुळं इकोसिस्टीम जी आहे, सगळी परिसंस्था जी आहे, त्या परिसंस्थामध्ये त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. स्वच्छता दूत म्हणून, क्लिनिंग एजंट म्हणून ते काम करतात. महत्त्वाचं, एक जरी प्रजाती कमी जास्त झाली तरी ती पूर्ण परिसंस्थेवरती, त्या सायकलवरती परिणाम, त्याचा विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळं प्रत्येक प्रजाती तिथं मेंटेन करणं, त्यांचं संवर्धन करणं ही जबाबदारी, महत्त्वाची जबाबदारी असते. वल्चर स्पेसिस जर बघितल्या, गिधाडांची वेगवेगळ्या प्रजाती जर बघितल्या, तर प्रामुख्याने 22 वेगवेगळ्या प्रजाती बघायला मिळतात. त्यांचं फंक्शन इम्पॉर्टंट, नेचर्स गार्बेज कलेक्टर म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. स्वच्छता दूत जो शब्द मराठीत वापरला, तसे निसर्गाचे गार्बेज कलेक्टर म्हणून त्यांना ओळखलं जातं. भारतामध्ये जागतिक पातळीवरती 22 प्रजाती बघायला मिळतात, त्यापैकी 9 प्रजाती भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतात. 9 प्रजाती वेगळ्या आपल्याकडं आहेत. त्याची नावं इथं देण्यात आलेली आहेत, ओरिएंटल व्हाईट बॅक्ड, लॉंग बिल्ड, स्लेंडर बिल्ड, हिमालयन, रेड हेडेड, इजिप्शियन, बिअर्डेड, सिनेरियस आणि युरेशियन ग्रिफन. अशा पद्धतीच्या 9 वेगळ्या प्रजाती गिधाडांच्या भारतामध्ये अस्तित्वात आहेत. एकूण 22 प्रजाती आंतरराष्ट्रीय पातळीवरती बघायला मिळतात. त्यातल्या 9 स्पेसिस प्रामुख्याने एक्सटेन्शन, नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यापैकी काही प्रजाती ज्या आहेत ते प्रामुख्याने आपला जो वन्यजीव संरक्षण कायदा आहे 1972 त्याच्या शेड्यूल 1 अनुसूची परिशिष्ट 1 समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. इतर ज्या आहेत त्या 4 शेड्यूल 4 नमूद करण्यात आलेले आहेत. तिथं भारतातल्या 9 स्पेसिस नमूद करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचं स्टेटस नेमकं काय आहे, IUCNचं, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, त्याचं स्टेटस प्रिलिम्सला विचारलं जातं कोणती स्पेसिस आहे आणि त्याचं स्टेटस नेमकं काय आहे, ते सगळं इथं नमूद करण्यात आलेलं आहे. 9 स्पेसिस भारतामध्ये सापडणाऱ्या आणि त्यांचं समोर असलेलं स्टेटस नेमकं काय आहे ते सगळं इथं नमूद करण्यात आलेलं आहे. ते पण एकदा ओव्हरलुक करून घ्यायचं आहे. ही PDF आहे अशी ज्ञानदीप अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट होईल, त्यावेळी तो मुद्दा तिथं बघून घ्या. तर त्यांना थ्रेट्स नेमके कशापासून आहेत, त्यांची संख्या कमी का होत आहे, त्याच्यामध्ये मेजर रिझन आहे डायक्लोफेनॅकचा. डायक्लोफेनॅक ही प्राण्यांना दिली जाणारी पेन किलर आहे. प्राण्यांना दिली जाणारी पेन किलर ही ज्यावेळी प्राण्यांच्या बॉडीमध्ये राहते ती तशीच कंटिन्यू राहते, ती मृत पावल्यानंतर देखील. आता या मृत प्राण्यांवरतीच प्रामुख्याने हे गिधाडांचं खाद्य असलेलं बघायला मिळतं. ते ज्यावेळी ते सेवन करतात त्यावेळी त्या डायक्लोफेनॅकचा विपरीत परिणाम गिधाडांवरती होतो आणि त्याच्यातून मृत्यूचं प्रमाण वाढत जातं. त्यामुळे हे डायक्लोफेनॅक जे आहे त्याचं पॉइझनिंगचं प्रमाण सगळ्यात जास्त मानलं जातं या गिधाडांची संख्या कमी होण्यामध्ये. त्यामुळे ते रिझन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासोबतच लॉस ऑफ नॅचरल हॅबिटॅट, नैसर्गिक अधिवास जो त्यांचा नष्ट होत चाललेला आहे, ते पण एक मेजर रिझन आहे. कॉन्टेमिनेटेड फूड आहे आणि पॉवर लाईन्स, विजेची जी लाईन्स आपण ज्या तारा विजेच्या बघायला मिळतो त्याच्यामुळं इलेक्ट्रिक शॉक लागून देखील त्यांचं प्रामुख्याने मृत्यूचं प्रमाण आपल्याकडे जास्तीत जास्त बघायला मिळतं. आपल्याकडं त्याच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी वेगवेगळ्या उपायोजना राबवल्या जात आहेत. त्याच्यामध्ये वल्चर केअर सेंटर आहे, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आहे BNHS, त्याची एक महत्त्वाची भूमिका आहे याच्या संरक्षण संवर्धनामध्ये. आत्ता जो मुद्दा आपण बघितला
ज्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये संवर्धनाचे प्रयत्न सुरू केले जाणार आहेत तिथं देखील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा रोल असलेला आपल्याला तिथं बघायला मिळतो. त्यानंतर लोणार सरोवरबद्दल आलेली एक न्यूज आहे, लोणार सरोवराला लवकरच जागतिक वारसास्थळ म्हणून दर्जा दिला जाणार आहे. तो ॲड झाल्यानंतर त्यावेळी एकदा आपण ती न्यूज कव्हर करूया की भारतामध्ये किती झाले, महाराष्ट्रामध्ये किती वार्षिक स्थळं झाली. युनेस्कोकडून हा स्टेटस दिला जात असतो. याच्या अगोदरच लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे, आपल्याला माहिती आहे. एक उल्कापातामुळे ते निर्माण झालेलं सरोवर मानलं जातं. मागं देखील ते चर्चेत होतं, त्याचं पाणी असं गुलाबी रंगाचं दिसं बघायला मिळालेलं होतं, त्यामुळे ते चर्चेत होतं. या लोणार सरोवराला रामसर स्थळ म्हणून 2020 सालीच दर्जा देण्यात आलेला आहे. रामसर साईट म्हणून ती काम करते ऑलरेडी. रामसर साईट्स महत्त्वाच्या आहेत, रामसर साईटला घेऊन पण प्रश्न विचारला जातो. रामसर कन्व्हेन्शन का आहे, रामसर करार का आहे, त्याची सुरुवात कधी झाली, तो भाग महत्त्वाचा आहे. 1971 इराणमधली एक रामसर नावाची सिटी आहे, त्याच्यावरून त्या ठिकाणी तो करार स्वीकारण्यात आला होता. कशासाठी? वेटलँड जी आहेत, अशी पाणथळ क्षेत्र जी आहेत, त्याच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी म्हणून हा एक करार करण्यात आला होता, कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स. रामसर या ठिकाणी इराणमधल्या 1971 त्यावरून त्याला रामसर कन्व्हेन्शन असं आणि रामसर साईट्स असं नाव देण्यात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती जी महत्त्वाची अशी पाणथळ क्षेत्र आहेत, ज्यांची महत्त्वाची भूमिका आहे निसर्गामध्ये, परिसंस्थामध्ये, त्यांना असा दर्जा दिला जात असतो रामसर साईटचा, आणि त्यांचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जात असतात. त्यासाठी म्हणून प्रामुख्याने हे रामसर साईट असा दर्जा दिला जात असतो. सुंदरबन जे वेटलँड आहे वेस्ट बेंगॉलमध्ये, जे आपल्याला बघायला मिळतं, ते लार्जेस्ट रामसर साईट इन इंडिया म्हणून ओळखलं जातं. तो पण महत्त्वाचा मुद्दा आहे, ती पण फॅक्ट प्रिलिम्ससाठीची इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मेलॅनिस्टिक टायगरबद्दलची एक न्यूज आलेली आहे. मेलॅनिस्टिक टायगर म्हणजे काय? जो रॉयल बेंगॉल टायगर असतो त्याच्यावरती असे जास्त एवढ्या मोठ्या प्रमाणात काळे पट्टी बघायला मिळत नसतात. मेलॅनिनचं प्रमाण जास्त बघायला मिळतं या वाघांमध्ये, त्यामुळे काळे पट्ट्यांचं प्रमाण जास्त असतं. तर ओडिशा सरकारने एक त्यांचा निर्णय जाहीर केलेला आहे, मेलॅनिस्टिक टायगर सफारी सुरू करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. वर्ल्डमध्ये फर्स्टच, पहिल्यांदाच अशा पद्धतीची ही टायगर सफारी सुरू होणार आहे. ओडिशामधलं सिमलीपाल जे टायगर रिझर्व आहे, नॅशनल पार्क आहे, तिथं मध्ये प्रामुख्याने ही मेलॅनिस्टिक टायगर सफारी सुरू केली जाणार आहे. अशा पद्धतीने ब्लॅक पट्टे, काळे पट्टे जास्त प्रमाणात दिसतात रॉयल बेंगॉल टायगरपेक्षा, ते मेलॅनिस्टिक टायगर म्हणून तिथं ओळखले जातात. सिमलीपाल टायगर रिझर्व लक्षात ठेवायचं आहे, त्याच्याबद्दल पण प्रश्न विचारला जातो. चर्चेत असलेले असे जे व्याघ्र प्रकल्प असतील, संवर्धन प्रकल्प असतील, त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जातो. ते कोणत्या राज्यामध्ये आहे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबतोय, भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये त्या दिवसाच्या इम्पॉर्टंट न्यूजसोबत. धन्यवाद.